भोसरी विधानसभा मतदारसंघातील चरोली गाव मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. येथील तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राईड सोसायटीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं असून भविष्यात पिंपरी चिंचवडचा हा एंट्री पॉईंट राहणार आहे. त्यामुळे या भागात पीएमपीएल बस सुविधा सुरू करण्याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. याला यश मिळालं आहे आणि प्रत्यक्षात बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. तनिष्क पार्क बस सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, यश पवार, संदेश बडगेर आणि सोसायटीचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बसला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला. यावेळी अरुणा जाधव आणि स्मिता दळवी यांनी औक्षण केलंय. रोहली आणि परिसरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा सक्षम करण्याबाबत बैठक घेण्यात आली होती आणि त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय. अशा भावना सोसायटीतील सदस्यांनी यावेळी व्यक्त केल्यात. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.